हो, नमस्कार मंडळी आषाढी एकादशी या थीम वर एक छोटा व्हिडिओ सादर करण्यासाठी ओएमएम एम चे जेव्हा आमंत्रण आले तेव्हा वाटले की वारी बद्दल एक एज्युकेशन व्हिडिओ सुरू करावा त्याप्रमाणे मी तयारी सुद्धा केली पण काहीतरी कमी पडते असे वाटत होते मग मनात आलं आपला स्वतःचा अनुभव सांगावा कारण तोही एक प्रवास आहे आणि एक अपूर्ण प्रवास आहे हिंमत होत नव्हती कारण पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणं कम्फर्टेबल वाटत नव्हतं पण विचार केला आफ्टर ऑल ओ एम एम इज अवर एक्सटेंडेड फॅमिली सो हिअर आय एम माझे माझे आहे दी दी। आईचे माहेर घरात मराठी सिनेमे दूरदर्शनवर असले की मी चक्क क्रिकेट सोडून घरी बसायचो संत तुकाराम ज्ञानेश्वर गोरा कुंभार संत सखू या सगळ्या सिनेमांनी एका प्रकारे कळत नकळत आपल्यावर संस्कार केले संत ज्ञानेश्वर सिनेमा मधील तो भिंती उडवण्याचा प्रसंग अजूनही चांगला आठवतोय पण एवढे सगळे संस्कार असून आजोड पंढरपूरचे असून सुद्धा पंढरपूरला जाण्याचा योग येत नव्हता नंतर कॉलेज इंजिनिअरिंग नोकरी आणि मग अमेरिकेत आलो या सर्व धकाधकीत पंढरपूरला जाणे झालेच नाही भारतात प्रत्येक वर्षी जाणे होत होते पण विठ्ठल दर्शनाचा योग येत नव्हता एकदा आईला सांगितले कि मला पंढरपूरला जायचे आहे विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे पण काही केल्या योगच येत नाहीये आईने तेव्हा सांगितले माऊली तुला दर्शनावर बोलवेल तेव्हा सगळे सुरळीत जमून येईल त्यामुळे वाईट वाटून घेऊ नकोस शेवटी दोन हजार अकरा ला इंडिया भेटीत पंढरपूरला जायचे ठरवले सर्व प्रवास सुरळीत झाला दर्शनाला मोठी रांग होती आणि आम्हाला चांगल्या कपड्यात पाहून काही पैसे जास्त देऊन व्हीआयपी रांगेत जावे असे सुचवले गेले आम्ही ठरवले होते की कि किती वेळ लागला तरी चालेल पण आपण सर्वांसारखे रांगेत राहूनच दर्शन घ्यायचे पण सुरुवातीला आम्ही टिपिकल डिस्कशन केले की हाऊ देर आर मोर सी सी कॅमेराज दॅन वॉटर कुलर्स वाय दे आर नॉट किपिंग द एरिया क्लीन पण देन इट स्ट्रकस रांगेत सगळे गरीब लोक होते साधे कपडे हातात एक पिशवी मुखात सतत हरिनामाचा गजर रांगेत वेळ लागतो भंग भयंकर उकाडा होतोय याबद्दल कसलीही तक्रार न करता विठू नामाच्या गजरात त्या आणि बऱ्याच बायकांचे ग्रुप होते आम्हाला ती वारीची एक झलक होती आणि मग तीन तासानंतर तो क्षण आला विठोबाच्या दर्शनाने सगळे विसरायला झाले तो फक्त दर्शनाचा प्रभाव नव्हता पण ते तीन तास त्या माऊली भक्तांच्या गजरात ती वातावरण निर्मिती झाली होती तेव्हा कळले की वारीला ला लाखो लोक एवढे कष्ट घेऊन का जातात वारीच्या शेवटी फक्त कलश दर्शन घेऊन लोक परत जातात कारण त्या वारीमध्ये प्रत्येक जण भक्ती रसात तृप्त होतात मग दोन हजार चौदा साली लय भारी हा मराठी सिनेमा आला आणि त्यात माऊली माऊली हे एक अप्रतिम गाणं होतं हे गाणं पहिल्यांदा ऐकल्यावरच मी ठरवलं किया या गाण्यावर मुलांचा डान्स बसवायचा मुलांनी एकदम जोशात नाच केला आणि गुजराती समाजच्या टॅलेंट शो मध्ये त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले ही माऊलीचीच कृपा म्हणायची आणि त्या मुलांची मेहनत त्याच नाचाची ही एक झलक तर मंडळी सुरुवातीला मी म्हंटलेलं की ही जर्नी अपूर्ण आहे कारण एकदा तरी वारी करायची आहे बऱ्याचदा वाटते की या वर्षी वारी करूया पण काही केल्या योग येत नाही आणि मग कधी कधी फ्रस्ट्रेशन येते मग आईचे बोलणे आठवते माऊलीची इच्छा असेल तेव्हा ती साथ देईल आणि मग सगळे जुळून येईल मी म्हणतो माऊलीची इच्छा असेल तर एक दिवस ओर्लंडो मराठी मंडळाची दिंडी घेऊन पंढरपूरला वारीत जाऊया मग सांगा कोणाला यायचे आहे वारीला